मालखेड मार्गावरील हनुमानगढी येथे संपन्न होणाऱ्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाला आता काहीच दिवस शिल्लक राहिले असता आयोजकांनी येथे करण्यात आलेली जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथावाचन कार्यक्रमात उपस्थित होणाऱ्या भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी ठरणार आहे। खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, चंद्रकुमार जाजोदियासह सर्वांनी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे। याच कार्यक्रमात पार्किंग, भोजन कक्ष, पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, सुरक्षा आदी बाबत आमच्या सिटी न्यूज कडे आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुराण कथा जी आहे ती 15 तारखेला कलश यात्रा आहे आणि 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत त्यांची कथा आहे। जवळपास 5 ते 6 लाख पब्लिक हे खऱ्या अर्थाने या कथेचा लाभ घेणार आहे। जवळपास 50 एकरामध्ये पेंडॉल आहे, पूर्ण पेंडॉलची टीम इंदोरहून आलेली आहे। 200-300 टॉयलेट आहे, जवळपास 1 लाख लोक रोज डेली जेवण करतील आणि 80 ते 90 हजार लोकांची झोपण्याची व्यवस्था केली। अशा प्रकारचं पूर्ण भव्य नियोजन, जवळपास 100 एकरामध्ये गाड्यांचं पार्किंग आहे, 4 ते 5 अप्रोच रोड पब्लिकला जाण्यासाठी येण्यासाठी आपण केलेली आहे। नवीन जी पाईपलाईन आहे पाण्याची, पाण्याच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त नळं, तोटीवाले नळं आपण लावणार आहे। अशा भव्य नियोजनामध्ये लाईटची व्यवस्था आहे, पार्किंगची आहे, भोजनालयाची व्यवस्था आहे, जवळपास 8 ते 10 हजार स्वयंसेवक या ठिकाणी काम करणार आहे। प्रशासन आज कलेक्टर, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद CO या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जागेची पाहणी केली। डिव्हिजनल कमिशनर निधी पांडे यांच्या दालनात सोमवारी 12 वाजता बैठक लावली आहे पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची, की ST महामंडळाचे अधिकारी काय जबाबदारी करणार, महानगरपालिका काय करणार, जिल्हा परिषद काय करणार, ग्रामीण SP, पोलीस विभाग या सगळ्या विभागाला वेगळ्या जबाबदाऱ्या वाटून खऱ्या अर्थाने 5 ते 6 लाख रुपयाचं भव्य आयोजन हे अमरावतीमध्ये जे होत आहे, या आयोजनाचं पूर्ण नियोजन हे सिस्टमॅटिक झालं पाहिजे, लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, कुठे रोगराई पसरली नाही पाहिजे, लोकांना येण्याण्यासाठी सुविधा असली पाहिजे, कोणी उपाशी झोपलं नाही पाहिजे, कोणाला थंडीमुळं कुठला त्रास होऊ नये, आरोग्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सगळं नियोजन हे भव्य नियोजन आपण या ठिकाणी करत आहे। मी स्वतः या ठिकाणी 2 महिन्यापासून लगातार या प्रोग्रामची तयारी करत आहे। खासदार नवनीत राणासुद्धा पूर्ण प्रोग्रामकडे लक्ष देऊन आहे की महिलांची कशी सुविधा केली पाहिजे, महिलांना कशाप्रकारे या ठिकाणी फॅसिलिटी निर्माण झाल्या पाहिजे, या उद्देशानं ह्या बैठकी, हे नियोजन आणि कथेचं आयोजन या पद्धतीने सुरू आहे आणि सगळ्यांना मी 15 ते 20 या आयोजनामध्ये सगळ्यांना निमंत्रण करत आहे आणि राज्यातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा भावी भक्त येणार आहे।